नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज चाट खायची इच्छा झालेली आहे आणि बाहेर तर काय आपण जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे रगडा पॅटीस। आम्हाला घरातल्या सगळ्यांना रगडा पॅटीस खूप आवडतो, तर आज आपण रगडा पॅटीस करणार आहोत। आणि हा रगडा पॅटीसचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। थँक्यू। पॅटीससाठी लागणारं साहित्य आपण बघूया। हे मी चार उकडलेले बटाटे घेतलेत। हे खूप जास्त म्हणजे खूप असे उकडून घ्यायचे, साल निघाले पा। त्याच्यानंतर ह्या चार मिरच्या घेतल्यात, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। पाववाटी ओल्या नारळाचा किस, त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं ह्याच्यातलं। आणि पॅटीस जर का वळत नसतील, कधी कधी बटाटे नवीन असल्यामुळे पॅटीस नीट वळत नाहीत, चिकटून बसतात, तर तसं झालं तर मग हे पावाचे तुकडे, हे पाव त्याच्यात मिक्स करून हाताने चुरून असे बटाट्यात मिक्स करायचे, म्हणजे बाइंडिंगसाठी उपयोग होतो। तर आता आपण ह्या मिरच्या, खोबरं आणि जिरं ह्याचं वाटण करून बटाटे कुचकरून त्याच्यात मिक्स करणार आहोत। आणि हे कशासाठी आहे? हा, ते आणि हे पॅटीस तळण्यासाठी तेल। आता हे वाटण आपण पाणी न घालता वाटणार आहोत आणि हे बटाटे कुचकरून त्याच्यात हे वाटण मिक्स करणार आहोत। तर चला वाटण करूया। आता हे बटाटे, उकडलेले बटाटे चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत आणि हे वाटण वाटून घेतले, खोबरं, जिरं आणि मिरची। आता हे मी ह्याच्यात मिक्स करणार आहे। हे वाटण ह्याच्यात घातलेले आणि ह्याच्यात आता मीठ मिक्स करायचे चवीप्रमाणे। बटाटे, वाटण आणि मीठ असं घातलेलं आहे। आता हे मिक्स करायचं आणि ह्याच्यात ह्यातले दोन पावाचे ब्रेडचे तुकडे मिक्स करणार आहे आणि मग त्याचे छोटे छोटे पॅटीस करणार आहे। दाखवते कसे ते। हे आता सगळं मिक्स करून झालेलं आहे। ह्याच्यात मी असे दोन ब्रेडचे स्लाइस मिक्स केलेले आहेत बाइंडिंगसाठी। आता मी ह्याचे पॅटीस बनवते। हे असे पॅटीस बनवायचे। हे असे सगळे पॅटीस बनवून घ्यायचे आणि मग हे तळायचे। हे बघा, हे चार बटाट्यांमध्ये साधारण 18 पॅटीस झालेले आहेत। आता हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता हे पॅन तापत टाकलेलं आहे, ह्याच्यात मी तेल टाकलेलं आहे। आता ते हे तेल तापलेले, मग आता ह्याच्यात मी पॅटीस टाकणार आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करणार। आता हे असे दोन्ही बाजूनी मी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करणार। हे बघा, हे आपले झाले पॅटीस। पॅटीसचा रंग आणि आता आपण सुरुवात करूया रगडा करायला। आता आपण रगड्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हे सफेद वाटाणे आहेत, पांढरे वाटाणे। हे ह्या वाटीने दोन वाट्या रात्री भिजत घालायचे आणि मग सकाळी त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून निवडून घ्यायचे आणि परत थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये ठेवून 4 ते 5 शिट्या काढायच्या। ते मऊ व्हायला पाहिजेत। आणि दुसरं साहित्य पाहूया लग्नासाठी लागणारं। हे दोन कांदे, एक लिंबू,
एक उकडलेला बटाटा, एक चमचा जिऱ्याची पावडर, एक चमचा धण्याची पावडर, 9 ते 10 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसा आल्याचं तुकडा, ह्याच्यातलं लागणारे आपल्याला 1 चमचा मोहरी, थोडासा 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद आणि हे मीठ आणि ह्याच्यातलं 3 पळ्या तेल, एवढं साहित्य आपण लागणार आहे. तर चला आता आपण हे वाटाणे मी रात्री भिजत घालून ठेवलेले आहेत हे निवडून कुकरला लावून घेते, स्वच्छ धुवून निवडते आणि कुकरला लावते. आता आपण रगडा करायला सुरुवात करूया. हे 2 कांदे मी कापून घेतलेले आहेत, कांदा बारीक कापायचा, आलं लसूण मिरची आणि अख्खं जिरं ह्याचं वाटण केलेलं आहे. उकडलेला बटाटा मगाशी दाखवला एक तो बारीक स्मॅश करून घेतला आहे. आता आपण गॅसवर कढई टाकूया. आता कढई तापलेली आहे, त्याच्यात 3 पळ्या तेल टाकायच्या. आता तेल तापलेलं आहे, तेलामध्ये मोहरी आणि हिंग असं आपण टाकणार आहोत. ही 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा छान तडतडून द्यायची आणि मग हिंग टाकायचा. गॅस थोडा बारीक करायचा. आता 1/2 चमचा छान तडतडली आहे, आता हा थोडासा हिंग, 1/2 चमचा हिंग आणि 1/2 हिंगावर हा कांदा टाकायचा. आता हा कांदा परतायचा, कांदा थोडा लाल होऊन द्यायचा आणि कांदा लाल झाला की त्याच्यात आपण वाटलेलं वाटण टाकायचं. आता कांदा टाकला की हे जे वाटाणे आहेत उकडलेले ह्याच्या हिशोबाने कांद्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे कांद्यात मीठ टाकलं की मग कांदा लवकर शिजतो. हे चवीप्रमाणे मीठ. आता हे झाकण काढून कांदा गुलाबी झालाय का बघूया. हा हे बघा, कांदा छान शिजलेला आहे. कांदा छान गुलाबी कलर आलेला आहे. आता ह्याच्यात आपण वाटण टाकायचं. हे वाटण आणि वाटण टाकून थोडस परतायचं आणि हळद टाकायची. गॅस थोडा बारीक करायचा. आता हे वाटण टाकून परतलं, 1/2 चमचा हळद टाकायची. आणि परत थोडं घाटायचं. आता गॅस बारीकच ठेवायचा. थोडासा आलं लसूणाचा कच्चेपणा निघून गेला की मग त्याच्यात उकडलेला बटाटा टाकायचा. आता आलं लसणाचा कच्चेपणा गेलेला आहे बऱ्यापैकी, आता त्यात आपण उकडलेला बटाटा मिक्स करणार आहोत. म्हणजे काय होतं की आपण थोडासा रस्सा करू तर त्याला जाडपणा असतो. हा पहा, बटाटा मिक्स केला आणि थोडंसं पाणी टाकलं. मिक्स झाला की लगेच आपण हे वाटण टाकणार आहोत. मीठ तर आपण आधीच कांद्यात टाकलेलं आहे, तरी पण चाखून बघा आणि जर का कमी पडलं तर मागून घाला. आणि तिखट पण जर का कमी पडलं असं वाटलं तर मागून थोडीशी मिरची वाटून घालता येते.
आता बटाटा वाटण कांदा सगळं मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यात आपण हे उकडलेले वटाणे टाकायचे. आधी वटाणे टाकायचे आणि मग त्याच्यातलंच पाणी त्याच्यात मिक्स करायचं. हे आता वटाणे टाकून झालेले. आता हे पाणी आणि थोडेसे राहिलेले वटाणे असं मी ह्याच्यात मिक्स करणार आहे. आणि आपण उकडलेला बटाटा घातलाय त्याच्यामुळे हा रस्सा उकळला की थोडा जाड होणार आहे. आणि हे सगळं उकळलं छान एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्याच्यात एका लिंबाचा रस घालायचा. आता ह्याच्यात आपण एक चमचा जिऱ्याची पावडर, एक चमचा धण्याची पावडर आणि गरम मसाला असं घालणार आहोत. ही पा, ही जिऱ्याची पावडर. ही धण्याची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला कोणत्याही कंपनीचा वापरा. आणि हे मिक्स करायचं आणि हे थोडंसं आता उकळून द्यायचं. तिखट चटणीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. तिखट चटणी आधी करून घेऊया. तिखट चटणीसाठी हा पुदिना स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे हा पुदिना. त्याच्यानंतर ही कोथिंबर, ही पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि ह्या 10-12 मिरच्या आहेत आणि ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. हे मीठ आहे. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आपण हे आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. चला आता आपण रगडा पॅटीस मी तुम्हाला अरेंज करून दाखवते. हे दोन पॅटीस ठेवलेले आहेत. त्याच्यावरती हा रगडा घालायचा गरम गरम. त्याच्यावर ही गोड चटणी. मी गोड चटणीचा व्हिडिओ दाखवलेला आहे. ही गोड चटणी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायची. ही तिखट चटणी. तिखट पण आपल्याला किती हवं आहे त्याप्रमाणे घालायचं. ही तिखट चटणी. हा कच्चा कांदा. आणि ही धुवून बारीक चिरलेली कोथिंबर. आणि परत थोडीशी गोड चटणी. हे झालं